पिंपळे चांगले आहेत, फुलाची संख्या बी आता वाढायला लागली आहे आणि गेला वेळ आहे म्हणजे फुलं निघायचा आणि टाईम आहे. जवळपास मला 14 ते 15 क्विंटल पर्यंत एकरी. अच्छा, आपल्याला आता जवळ दिसून येते की बाबा या ठिकाणी बघा 1 इंचाच्या अंतरावर आपल्याला फुटवा पण झालेला आहे आणि या ठिकाणी फुलाची संख्या पण चांगल्या प्रकारे आहे आणि समाधानकारक आहे. मी राठोड गणेश देवीदास, राहणार रापसिंगा, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. मोबाईल नंबर 89 99 37 49 50. चांगले आहेत, फुलाची संख्या आता वाढायला लागली आहे आणि गेला वेळ आहे म्हणजे फुलं निघायचा आणि टाइम आहे. आता 35 ते 40 दिवसाच पीक आहे. जवळपास मला 14 ते 15 क्विंटल पर्यंत एकरी. अच्छा, कारण फुटवायची संख्या आणि फुलाची अवस्था पाहून. अच्छा, म्हणजे एवढं आपण बियाणं टाकलं तेवढं वरी आलं समजा आणि जर्मिनेशन पण झालं. मला वेगळं काय वाटतंय, फुटवा जास्त आहे कमी आहे कसं काय वाटतं? फुटवा आणि फुलाची संख्या जास्त आहे. मध्ये जी फुलाची संख्या आहे किती किती पर्यंत आहे फुलाची संख्या तुमच्या पिकाला? थोडी इकडे दाखवा. असं फुलाची संख्या आता जवळजवळ आणि निघायला लागले ते फुलं. हा अच्छा, तर याच्यामध्ये आपल्याला आता जवळ दिसून येते की बाबा या ठिकाणी बघा 1 इंचाच्या अंतरावर आपल्याला फुटवा पण झालेला आहे आणि या ठिकाणी फुलाची संख्या पण चांगल्या प्रकारे आहे आणि समाधानकारक आहे. जवळपास तुम्हाला 2-2.5 आसपास फुलाची संख्या पण दिसून येत आहे. प्रत्येक झाडाला चांगल्या प्रकारे फुल लागलेली आहे आणि झाडाची ग्रोथ पण चांगली आलेली आहे. व्यवस्थित अंतर टोकन केल्यामुळे व्यवस्थित अंतर झालं, त्यामुळे फुटवायची संख्या वाढली आणि फुलं बी वाढली. नाही, मी ह्याच्या आधी टोकन केले नाही कधी. 2 वर्ष झाड टोकन करतो, ह्याच्या आधी म्हणजे पेरणीच करत होतो. ते पेरणीला दुसरं बियाणं चालतंय, ही पेरणीला म्हणजे टोकनसाठी ही सर्वोत्तम आहे. धन्यवाद.